अंथरूण पाहून पाय पसरावेत असं कायम म्हटलं जातं. मराठीतली ही म्हण अनेक ठिकाणी लागू होते. आता ही म्हण महाराष्ट्र सरकारलाही लागू होतीये. त्याचं काय कारण आहे ते आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओमधनं समजावून सांगणार आहोत. नमस्कार, मी देव्यानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत, अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. या सगळ्याचा खर्च जो आहे तो अर्थातच सरकारच्या तिजोरीवर पडतो आणि तेच आता सरकारला जड व्हायला लागलंय. महाराष्ट्रात सध्या जे विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्याच्या तिजोरीवरचं वाढतं कर्ज आणि फिस्कल डेफिसिट पर्सेंटेज याची ग्रोस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट रेशोच्या तुलनेत वाढ होणं, यामुळे सध्याचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा जे प्रकल्प सुरू आहेत त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे काय हे तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो. म्हणजे काय तर जेव्हा सरकारचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा वित्तीय तूट असते. हे सरकारचे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यांच्यातील फरक जो असतो तो आपल्याला याच्यातनं दर्शवला जातो, याच्यातनं कळत असतो. तर GSDP म्हणजे काय तर राज्यामध्ये सामान्यतः म्हणजे साधारण जर एक वर्षाचा कालावधी आपण धरला तर त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टींचं, वस्तूंचं किंवा सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्यांचं जे बाजारात मूल्य आहे ते याच्यामध्ये मोजलं जातं. आणि GSDP आणि फिस्कल डेफिसिट यांच्यामधला जो रेशो असतो किंवा यांच्यामधला जो फरक असतो तो वाढत चाललाय सध्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळेच प्रकल्पांवरती याचा परिणाम होऊ शकतो. तो कसा होईल तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प सध्या सुरू आहेत ते पूर्ण करण्यासाठी राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी आता सरकार उपाय शोधण्याचं काम करतेय. त्याच्यासाठी उपाय कसा शोधला जातोय तर त्याच्यासाठी सरकारनं एक कमिटी स्थापन केलेली आहे. राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये वित्त, नियोजन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उद्योग विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांचा समावेश आहे. या समितीला राज्यात सध्या जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत म्हणजे पायाभूत सुविधा लोकांना मिळाव्यात यासाठीचे जे प्रकल्प सुरू आहेत त्यांचा सगळ्या बाजूनं त्यांना अभ्यास करायला सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये ते कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणार आहेत तर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेला निधी, निधी उभारण्याची गरज आहे का याचं देखील एक अनालिसिस ते करणार आहेत. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या हे प्रोजेक्ट करणं सध्या महाराष्ट्राला शक्य आहे का याचा देखील अंदाज जो आहे ते तो घेणार आहेत. त्याचबरोबर महसूल संकलन म्हणजे एखादा प्रकल्प जेव्हा होतो त्याच्यानंतर आपल्याला त्या प्रोजेक्टमधनं काय मिळणार आहे किंवा त्याच्यातनं किती रेव्हेन्यू जनरेट होणार आहे हे देखील समजून घेण्याचं काम ही समिती करणार आहे. राज्यावर भार न टाकता निधी कसा उभारता येईल किंवा हे प्रकल्प आपल्याला कसे पूर्ण करता येतील याच्यावरती देखील काम केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, अतिरिक्त FSI इत्यादी या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. म्हणजे खरं तर साध्या भाषेत जर समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरती सध्या भार पडतोय. आपण आपलं जितकं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त आपला खर्च आहे आणि प्रकल्पांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी लागतो. त्याच्यामुळे हा निधी उभा करण्यासाठी किंवा सध्या तिजोरीवरती जो भार आहे तो कसा कमी आपल्याला करता येईल याच्यासाठी ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि ही कमिटी हे ठरवणार आहे की कुठल्या प्रकल्पामध्ये किती पैसा खर्च होतोय आणि त्याला किती पैसा अजून लागणार आहे, म्हणजे किती निधी त्याच्यासाठी आपल्याला अजून लागणार आहे हे करणं या कमिटीचं काम असणार आहे. ही कमिटी खरं तर का स्थापन करण्यात आली आहे किंवा जसं मघाशी मी सांगत होते की फिस्कल डेफिसिट आणि GSDP यांच्यातला जो रेशो आहे तो वाढत चाललाय आणि म्हणूनच मी सुरुवातीलाही म्हटलं फिस्कल डेफिसिट आणि GSDP यांच्यातला जो फरक आहे तो वाढत चाललेला आहे, यांच्यातला जो रेशो आहे तो वाढत चाललेला आहे आणि हा रेशो खरं तर कायम 4% कमी राहायला हवा. मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या ती परिस्थिती नाहीये आणि त्याच्यामुळेच ही कमिटी जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि प्रकल्पांवरती याचा परिणाम होणार आहे. आपण जर बघितलं तर सध्या राज्य सरकार पुणे रिंग रोड, विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरचा जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे, मिसिंग लिंक प्रकल्प आहे तो असेल, वर्सोवा वांद्रे सी लिंक यासारख्या ज्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी काम करतंय. याशिवाय महाराष्ट्रात विविध प्रोजेक्ट्स जे आहेत ते सध्या सुरू आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्ग असेल, नागपूर चंद्रपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे असेल, सिंदखेड राजा शेगाव भक्ती महामार्ग असेल, पुणे नाशिक औद्योगिक
द्रुतगती मार्ग असेल, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग, हे सगळे महामार्ग जे आहेत ते तयार करण्याचं काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. साधारण 10 पेक्षाही अधिक मोठे प्रोजेक्ट्स किंवा मोठे प्रकल्प जे आहेत ते सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी म्हणजे या सगळ्या प्रकल्पांचा एकूण खर्च जर बघितला किंवा याची एकूण किंमत आपण जर बघितली तर ती 1.5 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आपण जर विचार केला तर 1.5 लाख कोटी याच्यावरती किती शून्य येतात हे देखील आपण मांडू शकत नाही किंवा याच्यातही आपल्याला अनेकदा कन्फ्युजन असतं. आणि तितका निधी महाराष्ट्र सरकारला हे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. अर्थसंकल्पाचा जो अंदाज आहे त्याच्यासाठी 2024-25 साठी जी महसुली तूट आहे ती साधारण 20,050 कोटी रुपयांच्या घरात आहे. आणि जी वित्तीय तूट आहे ती आधीपासूनच 1,10,355 कोटी रुपयांच्या घरात पोचलेली आहे. त्याच्यामुळे हा जो फरक आहे किंवा हे जे सरकारवरचं कर्ज आहे ते कसं तरी करून कमी करायचं आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा प्रकल्पांवरती मी येते की त्याच्यामुळेच प्रकल्पांना किती पैसा जाणार आहे याच्यासाठी ही कमिटी स्थापन केली आहे. आणि आता प्रकल्पांसाठी जो निधी उभा करण्यात आलेला होता किंवा निधी उभा करावा लागणार आहे तो करायचा की नाही इथपासून देखील जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात या कमिटीकडून. आणि मग जे प्रकल्पांचं काम आहे ते कदाचित रखडेल का असा जो प्रश्न आहे तोही या सगळ्यातनं उपस्थित होतो. त्याचबरोबर आपण बघितलेलं होतं की आत्ताच अर्थसंकल्प जो आहे तो अजित पवार यांनी सादर केलेला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं की विविध योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा विधानसभेपूर्वीच्या ज्या सवलतींच्या घोषणा त्यांनी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, या सगळ्यामुळेच राज्य सरकारच्या तिजोरीवरती साधारण 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भार आहे तो पडू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त खर्च सरकारचा होऊ शकतो. आणि सरकार जी आत्ताची जी परिस्थिती आहे, आत्ता त्यांची जी आर्थिक स्थिती आहे ती अबाधित ठेवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो केला जाणार आहे. 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याचा जो एकूण कर्ज साठा आहे तो 782,991 कोटी रुपयांवरती गेलेला आहे. म्हणजेच GSDP 18.35% आहे. 2023-24 आपण जर बघितलं तर GSDP टक्केवारीनुसार एकूण कर्ज साठा हा 17.59% इतका होता. आणि 22-23 आपण जर बघितलं तर 17.26% इतका होता. म्हणजेच 2022-23 आणि 2024 हा जो कर्ज साठा आहे तो वाढत चाललेला आहे किंवा हा जो पर्सेंटेजचा रेशो आहे तोही वाढत चाललेला आहे. आणि त्याचाच फटका सरकारला बसू शकतो. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ही कमिटी स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो ही जी तूट आहे ती कुठेतरी भरून निघावी किंवा ही जी गॅप आहे ती आणखीन वाढू नये याच्यासाठी म्हणून करण्यात आलेली असावी. कारण की हे इतके भरघोस जे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत, विविध महामार्गांचं काम सुरू आहे, याच्यामुळेच कुठेतरी सरकारच्या तिजोरीवरती भार पडणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की ज्या योजना सरकारनं नुकत्याच आणलेल्या आहेत त्या योजना कुठेतरी सरकारच्या तिजोरीवरती आणखीन भार निर्माण करणार आहेत. आणि तो भार निर्माण केल्यानंतर मग हा जो फरक आहे हा फरक वाढत जाणार आहे. आणि सरकारला ते साधारण परवडेल की नाही असा प्रश्न या सगळ्यातनंच उपस्थित होतो. कारण आत्ताच आपण जसं बघितलं, जो डेटा बघितला त्या डेटा प्रमाणे जो कर्ज साठा आहे तोही वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक बॉर्डर तयार करणं किंवा कुठेतरी लिमिटेशन्स टाकणं हे सरकारसाठी सध्या गरजेचं वाटतंय. आणि सगळ्यात जास्त खर्च आपण जर बघितला सध्या तर 1.5 लाख कोटी रुपये साधारण प्रकल्पांवरती खर्च होत आहेत. आणि ते प्रकल्प कुठेतरी त्यांच्यासाठी लागणारा निधी हा आपल्याला सरकारच्या तिजोरीवरती भार न टाकता तो निधी आपल्याला कसा तयार करता येईल याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो या कमिटीतनं केला जाणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला जर आणखीन काही शंका असतील, तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मुंबई तक बघत रहा.